आता बातमी येते अहमदनगरमधून। लष्कराच्या के रेंजच्या हद्दीतून आणलेला बॉम्ब निकामी करत असताना त्याचा स्फोट होऊन एक जण जागीच ठार झालाय। ही घटना नगर तालुक्यातील खारे कर्जुने इथं घडली आहे। के रेंज हद्दीत लष्कराचा दारूगोळा उडवण्याचा सराव चालतो। सराव संपल्यानंतर परिसरातील काही लोक तिथे निकामी झालेल्या बॉम्बचे भंगार गोळा करण्यासाठी लष्करी हद्दीत जातात। निकामी झालेले बॉम्ब गोळा करण्यासाठी ठेकेदाराची नियुक्ती केली आहे, मात्र खारे कर्जुने येथील काही लोक ठेकेदारांची नजर चुकून लष्करी हद्दीमध्ये शिरून हे बॉम्बचे भंगार साहित्य गोळा करतात। असाच प्रकार हा घडलाय। इथले काही तरुण निकामी झालेले बॉम्बचे भंगार गोळा करण्यासाठी गेले असता तिथे त्यांना भरलेला बॉम्ब सापडला। तो त्यांनी माळरानावर फोडण्याचा प्रयत्न केला, मात्र यावेळी या बॉम्बचा स्फोट झाल्यानं त्यात एक तरुण ठार झाल्याचं समजतंय। मृताचं नाव अद्याप समजलं नाही, त्याची ओळख पटवण्याचं काम सुरू। हद्दीत आर्मीचं के रेंज आहे, त्याच्यामध्ये नेहमी ते रणगाडा थोप गोळेचा सराव चाललेला असतो आणि त्याच्या शेजारी खारे कर्ज म्हणून गाव आहे। या गावातील काही लोक त्यांच्या हद्दीमध्ये शिरून जे काही मिस झालेले फायर असतात, मिस फायर ते उचलून आणतात आणि त्याच्यातील दारू वगैरे काढून किंवा त्याचं जे लोखंड वगैरे असतं ते भंगारचा व्यवसाय करत असतात। आणि हे करत असताना आज रोजी खारे कर्ज गावातील भिवा साधू गायकवाड हे सम इथे आले होते। त्यांनी एक बॉम्ब फोडण्याचा प्रयत्न केला, त्याच्यातील दारू आणि लोखंड काढण्याचा प्रयत्न केला, त्याच्यामध्ये मीठ साहेब फायर झाला, बॉम्ब जिवंत होता आणि त्याचा स्फोट झाल्यामुळे त्या इसमाचा जागीच मृत्यू झालेला आहे। सदर ठिकाणी आमच्या वरिष्ठ अधिकारी मान्य ॲटर्नी SP सर सागर पाटील साहेब तसंच उपविभागीय पोलीस अधिकारी राजे पाटील साहेब यांनी भेट दिली। तसेच के रेंजचे जे प्रमुख आहेत मेजर विजेंद्र सिंग यांनीसुद्धा भेट दिलेली आहे। आणि सदर ची घटना आम्ही अकस्मात मृत्यू म्हणून पोलिसांना नोंद केलेली आहे आणि पुढील तपास करीत आहोत।